नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचा सर्वांचा लाडका नेता, महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम ध्रुवे. नमस्ते. प्रेक्षकांना आपलं नाव सांगा. माझं नाव केरबा शिवराव मोडक. बरं, काय सांगाल आता? काय बैलपोळ्याचं आहे, बैलपोळ्याचं आहे, सुंदरचा बैलपोळा आहे. किती तारखेला काय? 2 तारखेला. बरं, आणि कार्यक्रम काय आहे, कसा आहे? कार्यक्रम घनश्याम बोलावलेला आहे. घनश्याम छोटा पुढारी, छोटा पुढारी बोलावलेला आहे. बरं बरं. तरी सगळे कॉकटेलचे सगळे फॅन त्यांनी सगळ्यांनी बैलपोळ्याला यावं. किती वाजता मिरवणूक आहे, कार्यक्रम आहे? 4 वाजता बैलाची मिरवणूक निघणार, 7 वाजेपर्यंत. आणि 7 पुढे घनश्यामचं ती येणार आहे कार्यक्रम आहे कार्यक्रम. त्यामुळं सगळ्यांनी यावं. फॅन्सला काय आव्हान कराल? हेच कॉकटेलला हे शुभेच्छा द्यायला यावं बैलपोळ्याला. चालते, धन्यवाद दादा. नमस्ते दादा. नमस्ते. नाव आपलं? माझं नाव सागर बाळासाहेब मोडक. मी या वडके गावचा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आणि युवा सेना जिल्हा अध्यक्ष. काय सांगाल कार्यक्रमाच्या संदर्भात? आपल्या इथं आमच्या वडकी गावचा आवडता बैल सुंदर उर्फ कॉकटेल याच्या बैलपोळ्याचा आपण कार्यक्रम वडकीमध्ये आयोजित केलेला आहे. सर्वात प्रथम मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, या बैलाने आमच्या वडकी गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक केलेलं आहे. आमच्या गावाचं नाव महाराष्ट्राच्या आणि भारताच्या नकाशावरती कोरलेलं आहे, कारण हा बैल आत्तापर्यंत जेवढ्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये 1-2 अपवाद वगळता 1 नंबरला पळणारा हा आमचा बैल. त्यामुळं आम्हाला त्या बैलाविषयी प्रेम आहे आणि आमच्या गावचं नाव या बैलाने रोशन केलेलं आहे आणि त्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्या बैलपोळ्याच्या निमित्तानं आम्ही समस्त ग्रामस्थ आणि सुंदरचे फॅन असतील त्यांनी सर्वांनी मिळून बैलपोळ्याचं आयोजन आमच्या वडकी गावामध्ये केलेलं आहे. तर या ठिकाणी बैलाच्या रूपरेषा आपली बैलपोळ्याची, त्या ठिकाणी आपण आमर ब्रास ब्रँड त्या ठिकाणी आणलेलं आहे. ते 5 ते 6 दरम्यान त्या ठिकाणी गावामध्ये मिरवणूक होईल. त्यानंतर घनश्याम दरोडे आपला बिग बॉसचा जो आत्ता प्रसिद्ध कलाकार आहे, बिग बॉस फेम, हो तो सुद्धा येणार आहे. त्यानंतर पुणेकरांचं डिजिटल येणार आहे जे प्रसिद्ध आहे आमच्या पुणे भागामध्ये. सिद्धिविनायक LED लाईट आहे, अष्टविनायक LED आहे, असे बरेच कार्यक्रम आपण त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्यानंतर आमदार साहेबांचं देखील पुरंदर हवेलीचे आगमन होणार आहे, कारण हा बैल या ठिकाणी प्रसिद्ध असल्यामुळं आमदार साहेब देखील कुतूहलाने त्या ठिकाणी आम्हाला बोलले की आम्ही देखील या बैलासाठी त्या ठिकाणी 100% येऊ. त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये पारंपरिक हा खेळ बैलगाड्याचा ज्यांनी जोपासला ते 4-5 बैलगाडा मालक त्यांचा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे आपले राहुल पाटील येणार आहेत, मथुरबैलाचे मालक. त्याचप्रमाणे आपले देशमुख पैलवान देखील त्या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी या बैलपोळ्याची शोभा वाढवण्यासाठी सर्व ग्रामस्थ जर असतील, आपण सर्व फॅन्स क्लब आपण देखील या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवी असं मी वडकीचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने सांगतो. आपल्यासमवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप उर्फ पिंटू शेट मोडक. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल, कशा पद्धतीनं बैलपोळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्यात आलं? आयोजन नियोजन एकदम म्हणजे पारंपरिक पद्धतीने बँड पण ठेवलेलं आहे आपण आणि DJ वगैरे ठेवलेला आहे. आणि विशेष म्हणजे जे बैलगाडी क्षेत्रात ज्यांनी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, नितीनाबा शेवळे असतील, विलास पैलवान असेल व्हायचे, राहुल पाटील असेल ज्यांनी चर्चेत आणले बैलगाडी क्षेत्र, अशा लोकांचा आपण याच्यावरती सन्मान केलेला आहे. म्हणजे झेंडापंचापासून समोलचकापर्यंतपासून गाडी ड्रायव्हरपासून तर सुट्टीमेकरांचा आपण सन्मान ठेवणार आहे. तर मी आव्हान करतो की जेवढे गाडी ड्रायव्हर असतील, सुट्टीमेकर असतील, सर्वांनी सहभागी होऊन आपल्या याच्यावरती सन्मान स्वीकारावा कॉकटेलच्या वतीने. बरं, कसं कार्यक्रम होणार आहे, कसं काय नियोजन, कसं आहे कार्यक्रम? म्हणजे इथून घरापासून मिरवणूक गावापर्यंत जाईल, गावापाशी गेलो बाळोमाच्या समाधीपाशी आपला कार्यक्रमाचं हे केलं आहे, स्टेजचं वगैरे नियोजन केलेलं आहे. तिथं जेवणाची व्यवस्था केलेली आपण, म्हणजे कार्यक्रम 8 वाजता चालू होईल, जेवण 8:30 ते आपल्या आगमनापर्यंत जेवणाचं नियोजन आपण केलेलं आहे. बरं, आणि काय विशेष पाहुणे कोणकोण येणार आहेत कार्यक्रमाला? विशेष आकर्षण म्हणजे घनश्याम दराडे आणि राहुलभाई पाटील मथुरबैलाचे मालक, ते 2 विशेष आकर्षण. आणि आमचे लोकप्रिय आमदार संजय जगताप ते स्वतः येणार आहे. काय आव्हान करताल सुंदर उर्फ कॉकटेलच्या फॅन्सला?
जास्तीत जास्त बैलपोळा म्हणजे पुणेकरांचा बैलपोळा पाण्यासारखा असतो. सर्वांनी पाहिला यावं, पाहिलं ज्यांना शक्य नाही त्यांना लाईव्हचं बी आपण पित्री लाईव्हला पण लोक केलेलं आहे, लाईव्ह आपण कार्यक्रम करणार आहे, पण समोरून पाहण्यात कार्यक्रम वेगळी मजा असते. सगळ्यांना आवाहन करतो की बैलगाडी क्षेत्रातले सगळे शौकीन असेल, बैलगाडी मालक असेल, शेतकरी बांधव असेल, सगळ्यांनी येऊन कार्यक्रम शोभा वाढवे. चालते, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल कार्यक्रम कशा पद्धतीने काय कार्यक्रम? कॉकटेलच्या फॅनच्या ह्याच्यामुळं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे. कॉकटेलचे खूप फॅन झालेले आहेत सातार भागात, कराड भागात, कोल्हापूर भागात. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांना आव्हान करतो आहे तिकडे सातारा, कराड, कोल्हापूर, त्यांनी सगळ्यांनी जे कॉकटेलचे फॅन आहेत त्यांनी आमच्या कार्यक्रमाला यावं एवढीच अपेक्षा बाळगतो. नमस्ते. नमस्कार मित्रांनो, कशात मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे. भव्य बैल पोळा उसतो वडकी सर्वात वेगाने धावणारा आणि अखंड महाराष्ट्राचा हिंद केसरी बैल म्हणजे सुंदर उर्फ कॉकटेल यांच्या भेटीला दिनांक 2/10/2024 रोजी वार बुधवार सायंकाळी ठीक 7 वाजता वडकीच्या ठिकाणी मिरवणूक होणार आहे. तरी आपण सर्वांनी या मिरवणुकीत आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण उपस्थित राहायचंय. मी स्वतः येतोय, तुम्ही सुद्धा घ्या. आणि मित्रांनो, मला आमंत्रित केलंय युवा उद्योजक बैलगाडा मालक संदीप उर्फ पिंटू शेठ मोडक यांच्या निमंत्रणावरून मी तुमच्या भेटीला येतोय. तुम्ही पण नक्की या आणि लुटूया बैल पोळ्याचा आनंद. तर चला तर मग लागूया तयारीला. धन्यवाद.